आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या मेळी, असता मन भलतीच कडे, आज अचानक गाठ पडे, नयन वळविता सहज कुठे तरी, एकाएकी तूच पुढे, आज अचानक गाठ पडे। ध्यानी मनी नसताना आपल्या प्रिय व्यक्तीची अचानक भेट व्हावी, त्याने मन एकदम आनंदाने गोंधळून जावे आणि मनातली भावना व्यक्त करण्याचा धीर न होताच ती संधी निघून जावी, अशा नाजूक अनुभवाचे चित्रण करणारी ही कविता कवी अनिल यांच्या सांगाती या कविता संग्रहातली आहे। अनिलांची एकूणच कविता अशीच आपल्यासमोर येते। दशपदी, भग्नमूर्ती अशा फारशा काव्यात्म नसलेल्या शीर्षकांमुळे आणि त्यांनी अनेक कवितांत वापरलेल्या मुक्तछंदामुळे ती वाचायची राहून गेली असावी, आणि अचानक कधीतरी तिची गाठ पडल्यावर मात्र तिच्या अर्थगर्भितेमुळे स्तंभित व्हावे अशी ही कविता आहे। आज ग्रंथयात्रेच्या 48व्या भागात आपण अनिलांचे सांगाती आणि दशपदी हे दोन कविता संग्रह पाहणार आहोत। कवी अनिल यांचे खरे नाव आत्माराम रावजी देशपांडे। त्यांचा जन्म विदर्भातील मूर्तिजापूर या गावी 1901 साली झाला। पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी LLB केले आणि वकिलीचा व्यवसाय सुरू केला। पुढे शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक मोठ्या पदांवर कार्य केलं। फुलवात हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1932 प्रकाशित झाला। प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ती व निर्वासित चिनी मुलास ही खंडकाव्ये आणि पेरते व्हा या काव्यसंग्रहानंतर सांगाती हा त्यांचा काव्यसंग्रह 1961 प्रकाशित झाला। सांगातीमधल्याच काही 10 चरणांच्या कविता आणि त्यानंतर लिहिलेल्या व दशपदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही नवीन कविता दशपदी या संग्रहात 1976 साली प्रकाशित झाल्या। एका चिंतनशील, परिपक्व आणि तरीही अत्यंत संवेदनाक्षम मनातून निर्माण झालेल्या या कविता आहेत। फुलवात काव्यसंग्रहातील मुग्ध प्रेम कवितेने अनिलांना प्रेमकवी म्हणून प्रसिद्धी मिळाली होती। सांगातीमध्ये देखील अनेक सरस प्रेम कविता आहेत, पण हे अधिक गहिरे आणि उदात्त असे प्रेम आहे। प्रिय व्यक्तीकडून जोपर्यंत प्रेमाची कबुली मिळत नाही तोपर्यंत स्वतःचे प्रेम अव्यक्त ठेवण्याचा संयम इथे आहे। मला जरी कळते माझे मन, तुझे न अजूनी जाणवते पण, तुझे वेगळेपण मजसाठी न तोवरी मी ही जनसाधारण, प्रकाश जोवरी निश्चित न दिसे, अंधारच पाहत राहीन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी। अपूर्व अशा लावण्याच्या दर्शनाने स्मरणाच्या सीमेपलीकडले कुठले मिलन जाणवते तरी कवी म्हणतो, पुन्हा तहानलेले होतात प्राण, मन जिव्हाळा धाडून देते, जागच्या जागीच राहून हृदय प्रीतीचा वर्षाव करून घेते। प्रेयसीच्या निष्ठेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे, पण स्वतःची हतबलता देखील त्यांना पूर्णपणे माहीत आहे। स्वप्नात तरी निःसंशय भेट तुझी होणारच होती, स्वप्नात तरी निःसंशय भेट तुझी होणारच होती, तू न मानशील अशी रात्र काजळी, जुमानशील वादळी हवा बिजली, पाऊस वा मुसळधार, उल्लंघून आड रान पार करून पूर नदी नाल्यांचे, येशीलच तू हतभागी मी पण, मज नीज न येते नच स्वप्नही दिसते। कवीने प्रीतीची तृप्तीही अनुभवली आहे आणि शाश्वत प्रेमातून मिळणारी सोबत देखील। अनिल म्हणतात, अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो, अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो, कसे निभावून गेले कळत नाही, कळले नव्हते तसे काही जवळ नव्हते, नुसते हाती हात होते। या संग्रहातील प्रेम कविता तारुण्यातील अधीरता नाही, प्रेमाची परतफेड मिळालीच पाहिजे असा आग्रह नाही, किंवा योग्य प्रतिसाद न मिळाल्याची खंतही नाही। दुःख भोगिले पुष्कळ, प्रेमाचे पुष्कळच सुख उपभोगिले, पुष्कळ पुष्कळ साठवले आणि पुष्कळ पुष्कळ उधळून दिले। इथे स्वतःच्या भावनेवर जितका विश्वास आहे तितकाच प्रियेकडून मिळालेल्या प्रेमाचा आदर आहे। दुःख आहे ते केवळ नियतीने केलेल्या ताटातुटीचे। आधारच तुझ्या पायाखालचा निघून गेला कसा एकाएकी,
ज्यावर आहे मी अजून चालत तुझ्या वाचून वाट एकाकी। दशपदी काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत कवयित्री आणि ज्येष्ठ समीक्षक विजया राजाध्यक्ष लिहितात की अनिलांचे अनुभव विश्व अतिशय संपन्न होते। चित्रकला, मूर्तिकला, संगीत यांचे त्यांना ज्ञान होते। या सर्वातून त्यांचे कवी मन तयार झाले होते। प्रेम आणि निसर्ग ही या अनुभव क्षेत्राची केंद्रे होती। अनिलांच्या कवितेत निसर्गाचं नुसतंच सुंदर वर्णन नाही तर निसर्गाशी केलेला संवाद आहे। आभाळ निळे निढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा, कोळी सकाळ मन मोकळी, धरातळी रंग एक हिरवा। अशा वातावरणात मग काळी माती कपाशी अजून कशी फुलली नाही म्हणून काळजी करते। शेवंतीला कुणीतरी इतक्यात फुलायची घाई करू नको म्हणून सांगून जाते। पावसाची सर ओसरल्यानंतर फुलणाऱ्या जुईचं ते किती वेधक वर्णन करतात हे पहा। मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोजवाळा आड दडते, सोलीव सुखाचे स्वप्नच एक, जीवाला जागतेपणी पडते। रानराणी कवितेत ते पावसाला म्हणतात, पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधी चोले त्या रानराणीला आणखी कितीदा भिजवशील। रंभागर्भ कवितेत केळीला फूल येण्याचा प्रसंग ते किती नाट्यमय रीतीने रंगवतात। वारा कुजबुजे आकाश ऐकत होते, रात्रीला थोडीशी लागे चाहूल, रंभागर्भातून बाहेर येता केळीचे फूल। सांगा ती कविता संग्रहात अनिलांनी स्वतःच्याच भावनांवर अस्वस्थ मनावर लिहिलेल्या कविता थेट आपल्या मनाला देखील भिडतात। आज अंधारी रात आहे, चंदेरी दर्या नसे, तारांची बरसात आहे, दूरचाही दीप नाही सारीकडे काळोख आहे, दूरचाही दीप नाही सारीकडे काळोख आहे, अंतरंगी त्यातही पण ओळखीचा प्रकाश आहे, आज अंधारी रात आहे। आयुष्यातील अनुभवांनी कवी आता तृप्त झाला आहे। त्याच्या तहानलेल्या जीवाला सुख दुःख, आशा निराशा, सहवासाचा विसावा, प्रेमाचा सुगंध या सर्वांचा आकंठ अनुभव मिळाला आहे आणि आता तो महाप्रस्थानाच्या तयारीत आहे। जीवाला लागते तहान जेव्हा पिऊन घेतो स्मृतींच्या तंद्रीत मंद्र संगीताचा धुंद गोडवा, वेळुवनातील नाजूक शीळ, पतझडीची आर्त सळसळ, सागराचे घनगंभीर गर्जेत अस्ताईचे मंद खर्जातील सूर, सनईसारख्या कोळ्या गळ्याची तीव्र हुरहुर, कपालाकाशात शांत घंटानाद, निर्याण गीताच्या शिंगाची साद, महाप्रस्थानाच्या प्रलयलयीच्या मंद्रसंगीताचा धुंद गोडवा। स्वतःच्या मनात डोकावून पाहण्याचे अनिलांना जसे सामर्थ्य आहे तसेच अवतीभवतीच्या वास्तवाचे भान आहे आणि त्या वास्तवाने अस्वस्थ होऊन त्यांच्या कित्येक कविता स्फुरल्या आहेत। 1947 जातीय दंग्यांमुळे सुन्न झालेल्या मनाने अनिल लिहितात, वर्तमानपत्रे वाचवतही नाहीत आता, खिन्नपणे ती हातात घेतो, टाकून देतो तशीच खाली, पाहून वरचे जाड मथळे, काळे काळे खिळे, घण पोलादी ठोकीत जातात माझ्या मस्तकात। वर्तमानातील निष्क्रियता पाहून ते लिहितात, विसरतील हे लोक, विसरेल वर्तमान, आहे खरे पण इतिहास, इतिहास विसरणार नाही, क्षमा करणार नाही, हेही असेल खरे। जीवनात कोणतीच निष्ठा उरलेली नाही। माणसे एखाद्या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन जीवन जगण्याऐवजी निरुत्साही, कर्तृत्वशून्य आयुष्य जगत आहेत असं पाहून अनिल कष्टी होतात। आपल्या एका प्रसिद्ध कवितेत ते म्हणतात, सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठेच तेज नाही, थिजले कसे आवाज सारे, खडबडून करील पडसाद जागे, अशी कुणाची साथ नाही, आशांचा हिरमोड आणि बंडाचा बिमोड, सारीकडे तडजोड, होऊन सारे कसे सरदावले आता, सारेच कसे थंडावले आता। त्यांची कोंबडा ही कविता कोंडवाड्यातील दयनीय जीवन जगणाऱ्या
खुराड्यासारख्या परिस्थितीत खितपत पडलेल्या माणसांच्या आयुष्यावर केलेले मार्मिक रूपक आहे आणि मग या भयाण वास्तवाने त्यांची झोप उडते. झोप माझी उडून जाते लागलेल्या भर निजेतून दचकुनी मन जाग घेते झोप माझी उडून जाते. आठवणी येऊन जळत्या तटातटा काळीस तुटते झोप माझी उडून जाते. वास्तवातील दुर्दशेने अनिल दुःखी झाले तरी ते निराश होत नाही. त्या वास्तवाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कवितेत उचंबळून येते. कुठून येतो हा हुरूप मला खाली घातलेली मान वर होते हारलेले हात पुन्हा लागतात मुठी आवळू खचली कंबर पुन्हा ताठ होते पेळण्यास ओझे पावले थकली चढू पाहतात अडल्या वाटा कुठून येतो हा हुरूप मला. असे चैतन्य प्राप्त झालेले कवीचे अंतरंग मग इतरांविषयीच्या सहानुभूतीने भरून येते. ते लिहितात, पडू दे हाती हे पीक सारे बिचाऱ्यांच्या पडू दे हाती हे पीक सारे बिचाऱ्यांच्या राबले हे खूप बरे माणसेनी गुरे ढोरे म्हातारी अन लहान पोरे. आणि ते वाऱ्याला पावसाला बजावतात, नका आणू विघ्न काही चाळे सारे बस करा 15 दिवस धीर धरा नेऊ द्या ह्यांना हे सुगीचे पीक घरा. याच सहवेदनेतून त्यांची निर्वासित चिनी मुलास ही कविता जन्मास आली. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण पार्श्वभूमीवर एका निरागस मुलाचे भयभीत डोळे पाहून सुचलेली ही कविता आहे. एक भ्यालेला चिमुरडा जीव त्यांच्यातील वात्सल्य भावना जागी करतो आणि मग तो चिनी आहे निर्वासित आहे हे त्यांच्या बुद्धीला जाणवते. साहजिकच त्याच्या भीतीचे आणि दुःखाचे कारण त्यांच्या लक्षात येते आणि ज्या युद्धामुळे ही परिस्थिती निर्माण झाली त्या युद्ध प्रवृत्तीचा ते निषेध करतात. त्यातील अमानुष स्वार्थीपणा त्यांना अस्वस्थ करतो. अरे पोरक्या चिनी बालका घरादारांना पारखी झाली सोडून दिली आईबापांनी ताटातूट झाली अशी ही किती आहेत बालके तुझ्यासारखी भटकत वणवण निर्जनात सहस्रांनी आहे गणना त्याची. पण या जीर्ण जगाचा अंत होऊन त्यातून नव्या मानवतावादी जगाचा उदय होईल असा त्यांना विश्वास आहे. त्या जीर्ण जगाच्या चितेतूनच उडणार आहे अमर पक्षी नव्या स्थितीच्या नवव्यवस्थेच्या नव आदेशाच्या नवाकांक्षांचा घेत जगदंड स्वपक्षांखाली. अशा या मानवतावादी आशावादी कवीच्या कवितांबद्दल आज आपल्याशी बोलत आहेत अनिलांच्या काव्याचे अभ्यासक श्याम धोंड. कविश्रेष्ठ अनिल म्हणजे जीवन रंगाची मुक्त उधळण करणारे सदाबहार कवी. अनिलांनी आशय संपन्न भावकविता तर लिहिली तशीच अवीट गोडीची भावगीत सुद्धा लिहिली. अनेक पिढ्यांवर त्यांचा पगडा राहिला. गगनी उगवला सायन तारा हे गजानन वाटव्यांनी 1941 मध्ये गायलेलं भावगीत. पुढे वेळ झाली भरमाथ्यान किंवा केळीचे सुकले बाग किंवा थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता हे भावगीत उषा मंगेशकरांनी गायले. आपल्या या ग्रंथयात्रेमध्ये पु ल देशपांडेंना तुम्ही स्पर्श केला एकदा मला ठाऊक आहे. त्या पुलांनी सुद्धा अनिलांच बाई या पावसानं लाविली झिम झिम हे गीत गायलं. चक्क पुलांच्या आवाजामध्ये आजही ते इंटरनेटवर आहे अवेलेबल. कुमार गंधर्वांनी कवी अनिलांची आज अचानक गाठ पडे किंवा अजूनही रुसूनी आहे फुलता कळी फुले ना ही भावगीत गायली. पुढे वसंतराव देशपांडेंनी वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो हे किंवा
कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा हे भावगीत सुद्धा गायब. तर अशी ही अवीट गोडीची भावगीत अनिलांनी याबरोबर एक मुलखा वेगळा बंध मुलखा वेगळी कविता लिहिली. तिचं नाव दशपद. अनिलांचं वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. अनिलांनी भावकविता छंदातली तर लिहिलीच, परंतु आजच्या मुक्त काव्याला छंद मुक्तीची धावपट्टी बहाल करणारे मुक्त छंदाचे पुरस्कर्ते अनिलच. अनिल द्रष्टे कवी, त्यामुळे त्यांची कविता त्यांच्या समकाळाची जर झाली तशीच भावी कालाचीही झाली. आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकी तसाद असं ते जे म्हणाले अगदी तशीच ती मार्गरत्न आहे. परंपरेला न सोडताही तिनं नवतेला आपले केलं. उद्याचा वेध घेतला केवळ चमत्कृती किंवा झगमगाट हे अनिलांना नव्हते. त्यापेक्षा त्यांना आंतरदीप्तीनं प्रकटणं हवं होतं. त्यामुळे अनिलांची कविता ही आत्मतेजानं प्रकाशत आहे. त्याबरोबरच दशपदी म्हटल्यामुळे फार सुंदर निसर्गातल्या कल्पनांचा सुंदर ठाव घेणाऱ्या आपला हृदयाचा अशा अनेक ओळी ज्या मी तुमच्यासमोर ठेवल्याशिवाय मला आवरू शकत नाही अशा ओळी बघा. श्रावण झड बाहेर मी अंतरी भिजलेला. श्रावण झड नावाची दशपदी आहे. त्यात ते म्हणतात श्रावण झड बाहेर अंतरी मी भिजलेला पंखी खुपसून चोच एक पक्षी निदलेला. अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पासरतो विझलेला लांब दिवस चिंब होत ओसर. अनिलांच्या अशा किती कविता तुम्हाला सांगाव्यात, अशा किती ओळी उद्धृत कराव्यात. अशा प्रकारे अनिल हा आधुनिक कवितेपासून तर उत्तर आधुनिक कवितेपर्यंत आणि 1920 पासून तर 2020 पर्यंत मराठी कवितेला व्यापून असलेला मराठी रसिकांना आणि रसिकतेला आवाहन करणार प्यारा कवी अनिलांची मोहिनी 21वं शतक आलं तरी काही उतरत नाही. अजूनही अनिलांच्या कुठल्या कवी अचानक कवितांच्या ओळी अचानक येतात आणि आम्ही वा क्या बात म्हणून दाद देतो. यापेक्षा आणखी काय हवं. अनिल आपल्याला सतत खुणावत असतात, त्यांच्या ओळी आपल्या भोवती रुंजी घालतात आणि हेच अनिलांच्या कवितेचं श्रेय आहे. अनिलांच्या कवितेची मोठी आहे. कोणत्याही पद्धतीचे अलंकरण न करता आपल्या समृद्ध भावना शुद्ध रूपातून कवितेत व्यक्त करणाऱ्या अनिलांची कविता तुम्हाला आवडेल असा विश्वास आहे. भेटूया पुढच्या भागात एका स्त्री मनाचा आविष्कार करणाऱ्या कवितेला. तोपर्यंत वाचत रहा.